मागे मी एक छानसा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यात मी प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं, अगदी पाळीपूर्वीची लक्षणं सांगितली होती. त्यात मला बऱ्याच जणींनी विचारलं की मॅम, ओव्ह्युलेशननंतर इम्प्लांटेशन कधी होतं आणि इम्प्लांटेशन झाल्या झाल्या सुरुवातीची लक्षणं कुठली दिसतात त्यावर आम्हाला माहिती द्या. पोट दुखतं किंवा काय होतं, नक्की पाळी नंतर कधी, ओव्ह्युलेशननंतर कधी प्रेग्नन्सी आपल्याला राहते आणि त्याची सूचक लक्षणं कुठली असतात. तर मैत्रिणींनो, ओव्ह्युलेशननंतर जवळपास 4 दिवसांमध्ये एम्ब्रियो फॉर्म होतो. म्हणजे ओव्ह्युलेशनच्या काळात जर स्पर्म आणि एगचं मिलन झालं तर अशा वेळेला स्पर्म त्या अंड्याला फलित करतो आणि एम्ब्रियो फॉर्म होतो. हा एम्ब्रियो गर्भाशयाच्या भिंतीत स्थापित व्हायला, म्हणजेच इम्प्लांटेशन व्हायला, त्यानंतर एम्ब्रियो बनल्यानंतर त्यानंतर पुढचा 4 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजे ओव्ह्युलेशननंतर साधारण 7 ते 8 दिवसांमध्ये आपलं इम्प्लांटेशन होतं. आणि जेव्हा हे इम्प्लांटेशन आपल्या युट्रसमध्ये, आपल्या गर्भाशयामध्ये होतं, त्यानंतर आपल्याला सिम्प्टम्स अपियर व्हायला सुरुवात होते, सिम्प्टम्स दिसायला सुरुवात होते. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही तुमच्या बॉडीविषयी खूप सतर्क असाल, अवेअर असाल, अगदी बॉडीतले छोटे छोटे चेंजेस पण तुम्ही लगेच नोटीस करू शकत असाल, ऑब्झर्व करू शकत असाल, तर प्रेग्नन्सी राहिली आहे हे अगदी पहिल्या आठवड्यातसुद्धा शरीरात जे चेंजेस चालू आहेत ते तुम्हाला लगेच पटकन कळू शकतात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओनंतर चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. त्याच्यामध्ये मी भरपूर ओव्ह्युलेशन, प्री प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी असे बरेच टॉपिक्स असलेले व्हिडिओज अपलोड केले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जरुरी असलेला, तुम्हाला हवा असलेला कुठला ना कुठला व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल आणि तो तुम्हाला हेल्पफुल देखील होईल. चला तर मग आता सुरू करूया. आता आपण बोलणार आहोत अगदी प्रेग्नन्सी राहिली की सगळ्यात पहिलं लक्षण, अगदी आठवड्याच्या कालावधीमध्येच पहिलं लक्षण कुठलं दिसायला लागतं आणि त्यानंतर हळूहळू कुठली लक्षणं अपियर होतात. फ्रेंड्स, तुम्ही जर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जर स्पर्म आणि अंड्याचं मिलन झालं आणि तुम्हाला जर प्रेग्नन्सी राहिली असेल तर मग अशा वेळेला तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त हॉर्मोनल चेंजेस होतात. तुमच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हॉर्मोन्सच्या लेवलमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स होतात आणि याच हॉर्मोन्सच्या चेंजेसमुळे जे हॉर्मोन प्रेग्नन्सी तुमची रिलीज करते, वाढवते, कमी जास्त करते, याच हॉर्मोन्सच्या बॉडीमध्ये झालेल्या उलथापालथीमुळे तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळी लक्षणं, वेगवेगळे अर्ली सिम्प्टम्स दिसायला लागतात. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिलं लक्षण तुम्हाला जाणवू शकतं ते म्हणजे पोटदुखी. आता पोटदुखी वेगवेगळ्या पिरियडमध्ये आपल्याला जाणवते, म्हणजे मासिक चक्राच्या वेगवेगळ्या कालावधीत आपल्याला हलकी पोटदुखी जाणवते. जसं की आपलं ओव्ह्युलेशन जेव्हा होतं, म्हणजे जेव्हा आपलं अंड हे ओव्हरीमधून, अंडाशयामधून बाहेर पडतं, त्यावेळेला हलकंसं पेन, जे की ओव्ह्युलेशन पेन असतं, ते आपल्या राईट किंवा आपल्या डाव्या, म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठंही पोटामध्ये थोडंसं दुखू शकतं. आता हे असं का होतं? ओव्ह्युलेशनच्या वेळेला प्रत्येक महिन्याला एक अंड कधी उजव्या ओव्हरीमधून तर कधी डाव्या ओव्हरीमधून बाहेर पडतं. मग अशा वेळेला अंड जेव्हा उजव्या ओव्हरीमधून गर्भनलिकेत येतं त्यावेळेला उजवीकडे थोडं दुखू शकतं आणि डाव्या बाजूने आलं तर डावीकडे. परंतु जेव्हा आपल्याला गर्भ राहतो, जेव्हा आपलं इम्प्लांटेशन होतं, हा एम्ब्रियो आपल्या गर्भाशयात स्थापित होतो, तर तो एम्ब्रियो जो स्थापित होतो तो आपल्या गर्भाशयामध्ये स्थापित होतो, जो की आपल्या सेंटरला असतो, म्हणजे बेंबीच्या अगदी खाली थोडंसं हलकंसं पेन तुम्हाला जाणवू शकतं. आता बऱ्याचदा व्ह्यूवर्स असे प्रश्न विचारतात की माझ्या डाव्या बाजूला दुखतं आहे, मला पिरियडसारखं पेन होतं आहे, तर मला इम्प्लांटेशन झालेलं असेल का, चान्सेस आहेत का प्रेग्नन्सी राहिली आहे, तर आपण हे सांगू शकत नाही. कारण पेन आपल्याला कुठं होतं ना हे आपल्याला असं व्यवस्थित कळत नाही की मला पोटात कुठं दुखतं आहे. कधीकधी मध्ये पोट दुखतं पण आपल्याला वाटतं साईडला कुठेतरी दुखतं आहे किंवा मागे दुखतं आहे. प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते, परंतु साईडला दुखत असेल प्रॉमिनंटली तर मग हे प्रेग्नन्सीचं लक्षण नाही आहे. बेंबीच्या खाली तुम्हाला पोटदुखी होत असेल तर चान्सेस आहे प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते, इम्प्लांटेशन झालेलं असू शकतं. आता फ्रेंड्स, आपण दुसरं लक्षण बघूया, ते म्हणजे लाईट स्पॉटिंग, ज्याला की इम्प्लांटेशन ब्लीडिंग असं पण म्हणतात.
आता हे जे इम्प्लांटेशन ब्लीडिंग असतं ते का होतं? ज्या वेळेला हा भ्रूण, ज्या वेळेला हा एम्ब्रियो तुमच्या गर्भाशयाच्या भिंतीमध्ये स्थापित होतो, त्यावेळेला गर्भाशयाच्या भिंतीला जिथे तो अटॅच होतो तिथून हलकंसं स्पॉटिंग, लाईट ब्लीडिंग तुम्हाला होऊ शकतं. आता हे ब्लीडिंग कुठल्या रंगाचं असतं? हे डार्किश ब्राऊन असू शकतं किंवा अगदी लाईट पिंकिश असू शकतं. हे ब्लीडिंग अतिशय वेगळं असतं, त्यामुळे तुम्हाला फरक लगेच जाणवेल. आपलं जे पाळीचं रक्त असतं ते लाल भडक असतं, आणि हे जे इम्प्लांटेशन ब्लीडिंग असतं हे थोडंसं लाईट पिंक किंवा ब्राऊन असू शकतं. त्यामुळे इथे तुम्हाला पाळीचं रक्त आणि इम्प्लांटेशन ब्लीडिंग यातला फरक अगदी उघड्या डोळ्यांनी सहज जाणवेल. आणि मैत्रिणींनो, हे जे इम्प्लांटेशन ब्लीडिंग असतं ना, ते खूप हलकं असतं, लाईट असतं, अगदी 2-4 थेंब. इथं तुम्हाला पॅड बदलण्याची आवश्यकता नसते. आणि आपलं पाळीचं ब्लीडिंग जे असतं ते थोडं हेवी असतं, त्याच्यामध्ये पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी या गोष्टी इन्वॉल्व असतात. म्हणून इम्प्लांटेशन ब्लीडिंग आणि पाळीचं ब्लीडिंग याच्यामधला फरक देखील तुम्ही सहज ओळखू शकता. मैत्रिणींनो, ही जी लक्षणं मी सांगते आहे ना, ही इन जनरल लक्षणं आहे. प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर, प्रत्येकाचं मासिक पाळीचं चक्र, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. काहींना ओव्ह्युलेशन अर्ली होतं, काहींना ओव्ह्युलेशन लेट होतं, त्यामुळे प्रत्येकीला दिसणारे जे सिम्पटम्स आहेत ते पण वेगवेगळे आहेत. जनरली जे सिम्पटम्स दिसू शकतात ते तुम्हाला मी सांगते. आता हे जे 10 सिम्पटम्स मी तुम्हाला सांगणार आहे ना, यातले अगदी 3-4 जरी तुम्हाला प्रॉमिनंटली दिसले, प्रकर्षाने दिसले, तर तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. आता पुढचं अतिशय महत्त्वाचं लक्षण म्हणजे फटी, कणकण, थकवा. आता हे लक्षण का जाणवतं? कारण शरीरामध्ये अचानक हॉर्मोन्सची लेवल वाढते, आणि या वाढलेल्या हॉर्मोन्स लेवलमुळे आपलं शरीर याला जुळवून घेण्यासाठी कार्य करत असतं, आणि मग यामुळे शरीरामध्ये अचानक खूप जास्त थकवा आला आहे असं तुम्हाला जाणवू शकतं. पुढचं लक्षण म्हणजे ब्रेस्ट टेंडरनेस. आपल्या निपल्सना, ब्रेस्टना अगदी कपड्याचा जरी टच झाला तरी आपल्याला पेन होतं, आजूबाजूला थोडंसं दुखतं आहे असं फील होतं, किंवा ब्रेस्टमध्ये सेन्सिटिव्हनेस वाढणं हे देखील एक लक्षण आहे की प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. या लक्षणाला ब्रेस्ट टेंडरनेस असं म्हणतात. अगदी याच काळात काही जणींना अजून एक चेंज दिसू शकतो, तो म्हणजे आपल्या निपल्सच्या आजूबाजूचा जो एरिया असतो तो थोडासा डार्किश, ब्लॅकिश, ब्राऊनिश किंवा त्याचा जो एरिया आहे तो वाढल्याचं आपल्याला जाणवू शकतं. हे रेअर आहे, हे अगदी खूप कमी महिलांना दिसतं अगदी एवढ्या लवकरच्या काळामध्ये, पण हा देखील एक चेंज तुम्हाला दिसू शकतो. पुढचा महत्त्वाचा चेंज म्हणजे एक जिभेवर तुम्हाला बिटरनेस किंवा वियर्ड, विचित्र चव जाणवू शकते, जी नॉर्मल नाही आहे, आणि तुम्हाला लगेच कळू शकतं की अशी चव यापूर्वी तुम्ही कधी जिभेवर अनुभवली नाही आहे. त्यामुळे जिभेवर थोडीशी नॉर्मल, मेटॅलिक किंवा वियर्ड वेगळी चव तुम्हाला वाटत असेल तर हे देखील एक लक्षण आहे की हॉर्मोन्समध्ये चेंजेस सुरू झालेले आहे आणि प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. पुढचं लक्षण म्हणजे मूड स्विंग्स होणं. आता जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एवढे चेंजेस होत आहे तर अशा वेळेला चिडचिड वाटणं किंवा मध्येच राग येणं, मध्येच आनंदी वाटणं, या सगळ्या गोष्टींमधून देखील तुम्ही जाणार आहात लवकरच. काही महिलांना हे मूड स्विंग्स अगदी लगेचच जाणवू शकतात, काही सेन्सिटिव्ह महिलांना तर बाळ राहिलं आहे हे लगेच कळू शकतं. आता पुढचं महत्त्वाचं लक्षण बघूया, ते म्हणजे एक्स्ट्रीम हंगर, खूप जास्त भूक लागणं. बऱ्याच जणींना ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते ना त्यावेळेला खूप खावंसं वाटतं, परंतु जेव्हा आपण अन्न खातो त्यावेळेला ते गोड नाही लागणार, ते छान नाही वाटणार, पण भूक मात्र खूप लागेल. हे देखील एक लक्षण आहे की प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. तसंच प्रेग्नन्सी जर राहिलेली असेल ना मैत्रिणींनो, तर तुम्हाला थोडंसं फिवरिश देखील वाटेल, म्हणजे कणकण आल्यासारखं. अगदी तुमचं टेम्परेचर 99-100 इतकंही जाणार नाही, परंतु नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा थोडंसं गरम तुम्हाला तुमचं अंग भासू शकतं, प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. पुढचं जे लक्षण आहे ते देखील अगदी कॉमन आहे, ते म्हणजे नॉसिया, उलटी, मळमळ, मॉर्निंग सिकनेस. आता हे जे लक्षण आहे ना मैत्रिणींनो, ते लगेच जाणवेल असं नाही आहे, परंतु पाळीच्या आसपास देखील हे लक्षण जाणवू शकतं. थोडंसं लाईट हेडेड वाटू शकतं, म्हणजे थोडंसं डोक्यात दुखतं आहे असं देखील तुम्हाला वाटू शकतं. आणि आता मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ सिम्पटम्स, म्हणजे कधी ताप आल्यासारखं वाटणं, मूड स्विंग्स होत आहेत, कधी मध्येच स्पॉटिंग झालेलं आहे, ब्रेस्ट टेंडरनेस झालेला आहे, अजून एक महत्त्वाचा चेंज दिसतो बरं का मैत्रिणींनो, प्रेग्नन्सी जर राहिलेली असेल तर ओव्ह्युलेशनच्या काळात जसं आपल्याला वजायनल डिस्चार्ज होतो ना, ट्रान्सपरंट जास्त,
तसाच अगदी शेवटपर्यंत म्हणजे पाळी यायच्या आधीसुद्धा हा वजायनल डिस्चार्ज त्याची क्वांटिटी मात्रा वाढलेली असते, ट्रान्सपरंट असतो, चिकट असतो, जो की पाळी यायच्या कालावधीमध्ये आपला वजायनल डिस्चार्ज जो असतो तो खूप खूप जास्त नसतो, खूप चिकट नसतो, ट्रान्सपरंट नसतो. परंतु वजायनल डिस्चार्जची मात्रा प्रमाण जर वाढतच चाललं असेल तर हे देखील एक सिम्प्टम आहे, प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. तर मैत्रिणींनो, या सिम्प्टम्सचे कॉम्बिनेशन्स तुम्हाला जर दिसत असतील आणि अजूनही पाळी यायला थोडासा वेळ असेल तर तुम्ही एक थोडासा अंदाज घेऊ शकता की तुम्हाला बाळ राहिलेलं असू शकतं. आता ही प्रेग्नन्सी राहिली आहे हे कन्फर्म तुम्हाला कधी कळेल, ज्या वेळेला तुमची पाळी चुकते किंवा अगदी पाळीच्या डेटच्या दिवशी देखील जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केली, UPT केली, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, तरी देखील त्या दिवशी हलकी पिंक लाईन म्हणजे दोन पिंक लाईन्स तुम्हाला येऊ शकतात आणि तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते. म्हणजे पाळी चुकली की लगेच तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा अगदी त्या दिवशी देखील करू शकता आणि बऱ्याच जणींना याच्यामध्ये लगेच पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. मैत्रिणींनो, परंतु जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, प्रत्येक स्त्री वेगळी आहे आणि तिचं मासिक चक्र, तिची लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळं अगदी कुठलेही सिम्प्टम्स तुम्हाला दिसत नसतील ना मैत्रिणींनो, तरी देखील प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते. आणि अगदी सगळे सिम्प्टम्स दिसत आहेत तरी देखील प्रेग्नन्सी राहिलेली नसू शकते किंवा आपली प्रेग्नन्सी मिस्ड होऊ शकते, काही अबनॉर्मॅलिटीज होऊ शकतात, ब्लाइटेड ओवम असू शकतं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे हे तुम्ही अंदाज घेऊ शकता आणि युरिन प्रेग्नन्सी टेस्ट आणि जेव्हा डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्टमधून आणि नंतर पहिल्या सोनोग्राफीमधून कन्फर्म करतात त्यावेळेला तुम्ही पक्कं समजू शकता की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा थँक्यू.